नमस्कार भयरसिकांनो, दीपक पाटील सर यांच्या सैतानी पडछाया आणि आखरीत या कथा आपण ऐकल्याच असतील. जर ऐकल्या नसतील तर मी लिंक देत आहे, एकदा आवर्जून बघा. आपल्या खूप साऱ्या चॅनल सदस्यांची विनंती होती की दीपक पाटील सरांची आणखी एक कथा घेऊन या. आम्ही दीपक पाटील सरांना विचारले आणि सर लगेचच तयार झाले. आपल्यासाठी एक भयसपर आम्ही योजली आहे. अगदी पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत तुमची साथ असेल ही आशा आहे. चला तर मग सुरू करूया. डॉक्टर सोळंकेंना भेटून आल्यावर मीरा न चुकता त्यांनी दिलेल्या मेडिसिन्स घेत होती, पण तरीही तिला तिच्या खोलीत वाढणारी भीती काही कमी झाली नव्हती. तिला सतत तिच्या भोवती कोणीतरी वावरतंय, नजर ठेवून राहतंय असं वाटायचं. कधी कधी फार विचित्र स्वप्नही पडत होती. आणि एक दिवस अचानक मीराला यावर एक रामबाण उपाय सापडला. खरं तर तो उपाय मीराला सापडला असं म्हणता येणार नाही. मीराच्या मैत्रिणीने विभाने हा उपाय मीराला दिला होता. तो उपाय म्हणजे एक पंचमुखी रुद्राक्ष असलेली रुद्राक्ष माळ. विभाची फार धार्मिक स्वभावाची होती. विभाने जेव्हा मीरा सोबत घडत असलेल्या घटनांबद्दल तिच्या आईला सांगितले तेव्हा तिच्या आईने ही माळ मीराला देण्यासाठी विभाकडे दिली होती. मीराला या गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी रुद्राक्ष माळ गळ्यात घालण्यास तिची काही हरकत नव्हती. विभाने दिल्या दिल्यास तिने ती माळ आपल्या गळ्यात टाकली आणि तेव्हापासून ती माळ तिच्या गळ्यातच होती. त्या पवित्र रुद्राक्षांनी आपली कमाल दाखवायला सुरुवात केली. माळ घातलेल्या दिवसापासून जणू मीराचं भरकटलेलं आयुष्य चाकुरीवर आलं. मनातली भीती, हुरहुर आणि निराशा कुठल्या कुठे पळाली. ती हल्ली फारच हसतमुख आणि ताजेतवाने राहू लागली. आजूबाजूला असणारा तो अभद्र वावर जरी नाहीसा झाला नसला तरी तो जीवघेणा वाटत नव्हता. दरम्यानच्या काळात समीर आणि मीराच्या प्रेमाला आता आणखी बहार आला होता. ते दोघे एकमेकात अखंड बुडाले होते. विभाला चुकवून ते दोघे हल्ली मूव्ही पाहण्यासाठी महागड्या रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी तसेच शॉपिंगसाठी जात होते. कॉलेजमधून घरी आल्यावरही रात्रीला कॉल चॅटिंग सुरू राहत होती. त्यांना एकमेकांची इतकी सवय झाली होती की क्षणभर दुरावाही त्यांना आता असह्य वाटू लागला होता. पण विभा सोडली तर दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या या प्रेमप्रकरणाबद्दल काहीही कल्पना नव्हती. आज कॉलेजला थोडं लवकर जावं लागणार होतं. मीरा सकाळी लवकर उठली. भरभर सर्व आटोपून कॉलेजला जाण्यासाठी ती धावतच हॉलमध्ये आली. डायनिंग टेबलवर बसून ती नाश्त्याची वाट पाहू लागली. इतक्यात शोरूमला जाण्यासाठी निघालेले गोविंदराव नाश्त्यासाठी तिच्या शेजारी येऊन बसले आणि म्हणाले, काय ग मीरा आज एवढा सकाळी नाश्ता? आज लवकर कॉलेज आहे वाटतं. हो ना बाबा, आज सकाळी एक एक्स्ट्रा लेक्चर आहे त्यामुळे आज लवकर जावं लागणार आहे. ओके, म्हणत गोविंदरावांनी न्यूजपेपरमध्ये तोंड खुपसलं. इतक्यात मालतीबाई ट्रेमधून नाश्ता प्लेट घेऊन आल्या. आज गरमागरम पोह्याचा भेद होता. त्या दोघांना नाश्त्याच्या प्लेट देत स्वतःसाठी एक प्लेट घेऊन मालतीबाई नाश्ता करू लागल्या. मीरा आपला मोबाईल चाळत नाश्ता करत होती. इतक्यात मालतीबाईंनी डोळ्यांनीच गोविंदरावांना इशारा केला. तसे ते बोलू लागले, अगं मालती, तुला तो क्षीरसागर आठवतोय का ग, माझा मित्र? तो नाही का, तो हल्ली पुण्याला असतो. एकदा घरी येऊन गेला होता तो आपल्या, आठवते ना? त्यावर आधीच ठरल्याप्रमाणे मालतीबाई बोलू लागल्या, हो ते क्षीरसागर ना, आले होते एकदा आपल्याकडे. मीरा लहान होती त्यावेळी, पण त्यांचं काय. आता हे नाटक पुढे खेचण्याची जबाबदारी गोविंदरावांची होती. तेव्हा ते पुढे बोलू लागले, आमच्या ट्रेड कौन्सिलची मीटिंग होती तेव्हा क्षीरसागर भेटला. मस्त बिझनेस सेट केलाय त्यानं तिथं. तो आणि त्याचा एकुलता एक मुलगा मिळून सांभाळतात. म्हणत होता मुलाचं लग्न करायचं आहे या वर्षी. लोक चांगले आहेत. त्याच्या मुलालाही पाहिले मी त्या दिवशी. आपल्या मीराला शोभेल असं आहे. शेवटचे वाक्य बोलून आता ते दोघेही मीराकडे पाहत होते. मीरा आपलं लक्ष नाही असं कितीही दाखवत असली तरी तिचं लक्ष होतं. अचानक निघालेल्या लग्नाच्या विषयाने ती काहीशी बिचकली आणि चिडून म्हणाली, बाबा मी आधीच सांगितलंय ना मला PhD करायची आहे म्हणून, मग हे लग्नाचं कुळ कशाला मध्येच. त्यावर गोविंदराव म्हणाले, अगं मीरा आज विषय काढला म्हणजे उद्याच तुझं लग्न लावणार नाही आम्ही, पण आता पोस्ट ग्रॅज्युएट होणार आहेस तू. योग्य वेळी लग्न झालेलं बरं असतं बाळा. आणि PhD काय, मी क्षीरसागरला बोलवलो तर लग्नानंतरही ते तुला PhD करू देतील. गोविंदरावांच्या बोलण्याचा कल समजताच मीरा जास्तच चिडली आणि म्हणाली, हे बघा बाबा, मला अजून 2-3 वर्ष तरी लग्न करायचं नाहीये आणि तुम्ही माझ्या सहमतीशिवाय कोणालाही शब्द देऊन बसू नका. बस मला या विषयावर आणखी बोलायचं नाहीये, मी कॉलेजला चालले. एवढे बोलून मीरा ताडकन उठली आणि बंगल्याबाहेर पडत स्कूटर घेऊन कॉलेजच्या दिशेने जाऊ लागली. समीर आणि विभा आधीच कॉलेजला पोहोचले आणि ते मीराचीच वाट पाहत होते. पार्किंगमध्ये गाडी लावून मीरा त्यांच्या जवळ गेली. मीराचा मूड पाहून दोघेही दचकले. मीरा फार चिडचिड करत होती. शेवटी समीरने तिला विचारले, काय झालंय मीरा, अशी चिडचिड का करतेस?
तू आल्यापासून पाहतोय आम्ही, काही बिनसलंय का तुझं? कॅन आय हेल्प? त्यावर तुटक स्वरात मीरा उत्तरली, लेक्चरची वेळ झाली, आपण दुपारी कॅन्टीनमध्ये बोलू. आणि ते तिघे लेक्चर हॉलकडे जाऊ लागले. चौथे लेक्चर संपल्यानंतर लंच ब्रेकमध्ये तिघेही कॅन्टीनकडे गेले. टेबलावर विराजमान होताच समीरने पुन्हा तो विषय काढला. मीराने सकाळी घरी झालेलं तिच्या लग्नाबद्दलचं डिस्कशन त्या दोघांना ऐकवलं. तसे ते दोघेही काहीसे चिंतित झाले. मीरा आता बोलू लागली, समीर तू आपल्याबद्दल तुझ्या घरच्यांशी केव्हा बोलणार आहेस? अरे माझे आई बाबा माझ्यासाठी काहीही करतील. त्यांची इच्छा असेल नसेल तरी आपल्या लग्नासाठी ते तयारही होतील. पण तुझ्या घरचे जर तयार नसतील तर काय करायचं? समीरचा दंड पकडून त्याला गदागदा हलवत रडवेल्या स्वरात मीरा पुन्हा बोलू लागली. काय म्हणते मी समीर, केव्हा बोलणार आहेस तू तुझ्या घरच्यांशी? त्यावर काहीसा चिंतित झालेला समीर उद्गारला, डोंट वरी मीरा, पुढील 4 दिवसात मी बोलतो माझ्या आईशी. माझ्या घरी एकच तर व्यक्ती आहे, माझी आई, आणि ती आपल्या लग्नाला कधीही विरोध करणार नाही. मला खात्री आहे तेव्हा तू जास्त काळजी करू नकोस. समीरच्या या आश्वासनाने मीरा काहीशी निश्चिंत झाली असावी. प्रॅक्टिकलची वेळ झाली होती. मागवलेले पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्स फस्त करून ते तिघे आता लॅबकडे जाऊ लागले. आजचा दिवस मीरासाठी फार महत्वाचा होता. ती सकाळी लवकर उठून तयार झाली. कधी नव्हे ती आज देवघरात गेली. मनोभावे हात जोडून तिने देवाची करुणा आणि आशीर्वाद मागितले. तिच्या मनावरचं दडपण काहीसं कमी झालं असावं. खरं तर रात्रभर ती नीट झोपलीही नव्हती. आजच्या दिवसाचाच विचार ती करत असावी. कालच समीरने तिला घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याच्या आईनं मीराला घरी घेऊन येण्यास सांगितलं होतं आणि म्हणूनच मीरा दडपणात होती. समीरची आई थोड्या कडक स्वभावाची आहे, ती ऐकून होती. समीरच्या घरी गेल्यावर सर्व काही व्यवस्थित व्हावं, देवाकडे हीच प्रार्थना ती करत असावी. अखेर मीरा कॉलेजमध्ये पोहोचली. समीर तिचीच वाट पाहत होता. मीराने आपली स्कूटर पार्क केली आणि समीर जवळ आल्यावर चिंतित सुरात ती बोलली, समीर मला फार टेन्शन आलं यार, सगळं नीट व्हावं. समीरनं तिचा हात हातात घेतला आणि तिला धीर देत तो म्हणाला, कूल डाऊन मीरा, सगळं ठीक होईल. अगं माझी आई म्हणजे कोणी वाघ नाही इतकं घाबरायला, आणि मी आहे ना सोबत, काळजी करू नको. चल आता आपल्याला निघायला हवं, म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली. मीरा मागे बसली आणि ते समीरच्या घरी जाण्यास निघाले. अर्ध्या तासाच्या राईड नंतर ते एका सोसायटीत पोहोचले. सर्वच्या सर्व बंगले असणारी ती एक उच्चभ्रू सोसायटी होती. एका बंगल्याच्या समोर जाऊन समीरने गाडी उभी केली आणि गाडीवरून उतरून त्याने गेट उघडलं. मीरा ही गाडीवरून उतरली. समीर गाडी आत घेऊ लागला. मीरा चालतच त्याच्यासोबत आत शिरली. बंगला जुना वाटत होता पण समोरील गार्डन नीटनेटकं आणि वेल मेंटेन वाटत होतं. बंगल्याला वॉचमन नाहीये हे स्पष्ट होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या बंगल्यात समीर आणि त्याची आई दोघेच राहत होते. विचार करत दबकत मीरा वरांड्यात आत शिरली. हॉलमध्ये प्रवेश करताच समीरनं तिला समोरच्या सोफ्यावर बसण्याचा इशारा केला आणि आईला हाका मारू लागला. मीरा अंग चोरून सोफ्यावर बसली. एक वार तिने साऱ्या हॉलमध्ये नजर फिरवली. फर्निचर फारच जुनं होतं, अगदी 15-20 वर्षापूर्वीची फॅशन असावी. खिडक्यांच्या डिझाईन पडदेही फार जुने होते. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे तिथला नीटनेटकेपणा आणि स्वच्छता. मीराला क्षणभर आपली अस्ताव्यस्त खोली आठवून असं आलं. समीरच्या आईचा कडक स्वभाव सर्व घरात जाणवत होता. इतक्यात समीरच्या आईचा आवाज आला, अरे काय इतका ओरडतोय बाळा, आले मी, थांब. पुढच्या 2 क्षणात 85 स्त्री किचनच्या बाजूच्या खोलीतून हॉलमध्ये आली. दुधासारखा पांढरा वर्ण, डोक्यावर किंचित पांढरे केस, त्याची वेणी मागे कमरेपर्यंत आलेली, अंगावर चोपून नेसलेली 6 वारी साडी, हातात गडद तपकिरी रंगाच्या बांगड्या, कपाळावर अष्टगंधाचा टीका. मीरा त्यांना पाहून चटकन उभी राहिली. मीराला पाहून त्यांनी मंद स्मित केला आणि म्हणाल्या, अगं बाळाशी उभी का, बैस खाली निवांत. एवढं बोलून त्या मीराजवळ आल्या आणि तिचा हात हातात पकडून तिला खाली बसवलं. अगदी रेशमापेक्षाही मऊ उबदार स्पर्श मीराला जाणवला. मीरानं उठून उभे राहत त्यांचे चरण स्पर्श केले आणि ती पुन्हा खाली बसली. समीरच्या आईचं सौंदर्य पाहून मीरा थक्कच झाली. त्यात त्यांचा गौरव वर्ण, 6 फूट उंची आणि भारदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या वागण्या बोलण्यात एक रुबाब आणि घरंदाजपणा होता. मीराला जणू आपण कोणी राजघराण्याच्या स्त्रीला भेटतो आहोत असं वाटलं. या प्रभावाने मीराचं टेन्शन अजूनच वाढलं असावं. ती एकटक त्यांच्याकडे पाहत तशीच बसून राहिली. समीरची आई आता मीराशी बोलू लागली. नाव, मूळ गाव, घरी कोण कोण असतं अशी प्राथमिक माहिती विचारू लागली. मीरा मात्र एखाद्या नोकरीसाठीच्या मुलाखतीत बसलेल्या उमेदवाराप्रमाणे उत्तरं देत होती. तिला मात्र कोणताही प्रश्न विचारायचं धाडस होत नव्हतं. समीर मात्र प्रेक्षक बनून हे सर्व पाहत होता. आणि इतक्यात समीरची आई भानावर आल्यासारखी बोलू लागली, माफ करा मुली, बोलण्याच्या नादात विसरूनच गेले, तुला चहापानाबद्दल विचारलेच नाही. अहो राहू दे आई, आणि तशी मी चहा घेत नाही. मीरा एका दमात बोलून गेली.
आई समीरकडे पाहत उद्गारली, तू काय पुतळा बनवून बसला इथे, उठ आणि तिला घर दाखव, मी जेवणाची पानं घेते, एक वाजायला आलेत. तसा समीर उठला. मीराला इतक्या लवकर जेवणाची सवय नव्हती, पण नकार द्यायची तिची हिंमत होत नव्हती. समीर मीराला घेऊन सर्व बंगला फिरून दाखवू लागला. 15 मिनिटात ते परत हॉलमध्ये आले. आई त्यांचीच वाट पाहत होती. कोपऱ्यातील डायनिंग टेबलवर सर्व जिन्नस त्याने आणून ठेवले होते. तिघे आता डायनिंगवर बसले. आई पानं वाढू लागल्या. रव्याची खीर आणि मुगाच्या हलव्याचा वास तरवळू लागला. गप्पा मारत तिघांनी जेवण केले. निरोप घेऊन मीरा निघाली. आईंनी मीराकडून तिचा मोबाईल नंबर घेतला. मीरा आता खूप खुश दिसत होती. कालपासून तिच्या मनावर आलेलं दडपण आता दूर झालं होतं. समीरच्या आई कडक स्वभावाची असली तरी फारच प्रेमळ आहे, मीराने जाणलं होतं, आणि म्हणूनच ती निश्चिंत होती. पुन्हा एकदा वाकून नमस्कार करत मीरा बाहेर पडली. समीरने गेट उघडून गाडी बाहेर काढली आणि ते कॉलेजकडे निघाले. अगोरी